गेल्या काही दिवसांपासून सरकारला घरचा आहेर दिल्यानं चर्चेत असणाऱ्या खासदार नाना पटोले यांनी आता राज्य सरकारवरती अप्रत्यक्ष टीका केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी चंद्रकांत पाटील तसंच मुख्यमंत्र्यांवरती टीका केली. ते सगळे चालतात मुंबईमध्ये नागपूरमध्ये, त्यामुळे मी खेड्यातला माणूस आहे, त्यामुळे मी कुठल्या कुणाच्या काटकारस्थानात राहिलो नाही. जे काही आहे ते मी समोरामोर बोललो, त्यामुळे माझा मित्र चुकत असेल तर त्याला मी बोलण्याचा अधिकार मला आहे, मी एक लोकप्रतिनिधी आहे म्हणून ते मांडण्याचाही अधिकार मला आहे, त्यामुळे ते मी मांडलेलं होतं. त्याच्यामुळे माझा मित्र आता बदललेला असं मी म्हटलेलं आहे, तर मी चुकीचं काही बोललेलो नाही. त्यांनी सुधरावं आणि राज्यासाठी काम करावं. चंद्रकांत पाटलांनी काल 10 लाख शेतकऱ्यांना ते चुकीचे आहे, बोगस आहे, हे मला चीड आणण्यासाठी चीड आणली जाते. व तुमच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये 7-12 घेतल्याशिवाय, ते सगळे कागद टाकल्याशिवाय तुमचं ते ऑनलाईन त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. मग तुम्ही एक्सेप्टच केलं जात नाही, मग तुम्ही बोगस कसं म्हणताय? शेतकऱ्याला बोगस असा शब्द वापरत असाल तर मला चीड येणारच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.